राज्यात धुळवड सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. या धुळवडीच्या कार्यक्रमात काही ठिकाणी महिला छेडछाडीचे प्रकारही घडत असतात. अशा या धुळवडीच्या आणि आनंदाच्या उत्सवात महिलांची छेडछाड होऊ नये म्हणून पुण्यातील धानोरी परिसरात एका खास धुळवडी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. धानोरी येथील नगरसेविका रेखाताई टिंगरे यांनी 10 सीसीटीव्ही कॅमेरे आणि 10 बाउन्सरच्या माध्यमातून नैसर्गिक रंगांचा रंगोत्सव आयोजित केला होता. या ठिकाणी फक्त महिला आणि तरुण मुली यांना प्रवेश देण्यात आला. तसेच महिलांची छेडछाड होऊ नये म्हणून सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून करडी नजर ठेवली जात होती. कडेकोट सुरक्षा असल्याने महिला आणि तरुणींनी डीजेचं कालावर टेका धरत तसेच नैसर्गिक रंगांचे उधळण करत मनमुरादपणे धुळवड साजरी केली. कोरडी पर्यावरण पूरक अशी धुळवड आयोजित केल्याने महिलांनी त्यांचं कौतुक केले. या ठिकाणी मी प्रथमतः माझ्या सर्व भगिनींना आणि मैत्रिणींना या ठिकाणी होळीच्या धुलिवंदनच्या मनपूर्वक शुभेच्छा देते. दरवर्षी मी या ठिकाणी महिला आणि स्पेशल मुलींसाठी होळीचं आयोजन केलं जातं. त्यामध्ये सुरक्षितता म्हणजे पूर्ण जाळी लावून पॅक केलेलं असतं. त्याचप्रमाणे CCTV कॅमेरे लावलेले असतात. बाहेर बॉडीगार्ड उभे राहिले सिक्युरिटी गार्ड राहिलेले असतात. त्यामुळं महिला आणि मुलींना मनमुरादपणे होळीचा आनंद घेता येतो. DJ असतं, डान्स करता येतो आणि या प्रमाणे की जेणेकरून बाहेर कुठल्याही प्रकारे असुरक्षित महिला नसते. त्यामुळे मी या ठिकाणी सुरक्षित असं या ठिकाणी असल्यामुळं प्रचंड प्रमाणात महिला आणि मुलींचे या ठिकाणी प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी होळीनिमित्त मिळतो. त्याचप्रमाणे की या ठिकाणी जे कलर्स आहेत ते नॅचरली कलर आहेत आपले या ठिकाणी आणि पाण्याचाही या ठिकाणी उपयोग वापरला जात नाही कारण पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी या ठिकाणी पाण्याचा देखील उपयोग केला जात नाही. फक्त पर्यावरणपूरक कलरचा आणि सुरक्षित असा होळीचा या ठिकाणी महिला त्यामुळे मनमुरादपणे आनंद या ठिकाणी महिला घेतात. खूप सेफ फेल म्हणजे आम्ही एन्जॉय करतो सगळ्या लेडीज कारण का लेडीज लोकांना कोणताही टाइम भेटत नाही खेळायला. पण रेखाताई टिंगरे हा दरवर्षी ठेवतात म्हणजे आता भरपूर वर्ष झाले, नाहीतरी 9-10 वर्ष झाले रेखाताई टिंगरे हा कार्यक्रम ठेवतात इथं. त्याच्यामुळे सगळ्या लेडीज आनंदाने येतात इथं, नाचतात, जेवण वगैरे सगळ्या गोष्टीचा म्हणजे इथं इको फ्रेंडली आहे. इथं सगळ्या मुलींना एन्जॉय करायला भेटतो. प्लस इथं कॅमेरा लावलेले आहेत त्याच्यामुळे कुणाला काही प्रॉब्लेम नाही. जेंट्स लोक पण नाही आहेत, सगळे लेडीजच आहेत. बॉडीगार्ड आहे त्याच्यामुळे जेंट्सला अलाउड नसल्यामुळं लेडीज लोकांना कसलाही प्रॉब्लेम नाही आणि प्रत्यक्षात म्हणजे सगळ्या मुलींना एवढा एन्जॉय करतात की त्यांना कधी टाइम भेटत नाही असा. पण सगळ्या लेडीज एकत्र येऊन हा एन्जॉय करतात इकडे. त्याच्यामुळं आम्हाला खूप चांगलं वाटतं की रेखाताई हे नेहमी ठेवतात. अतिशय सुंदर आणि माझी ही पुण्यातली पहिली होळी आहे आणि मी रेखाताईंना खरंच आभारी आहे त्यांची की खूप सुंदर नियोजन आहे या कार्यक्रमाचं आणि आम्ही सगळ्या महिला इतकं सुंदरपणे म्हणजे त्याचा उपभोग घेत आहोत. खरंचच खूप अतिशय सुंदर अशी होळी इथं बघण्यासारखी आहे. रेखाताई टिंगरींचे परत एकदा आभार की आम्हाला इतक्या सुंदर अशा होळीत त्यांनी आम्हाला होळी खेळण्याचा मनमुराद आनंद लुटता येतोय. आणखीन काय हवं सगळ्यांना माझ्याकडून होळीच्या हार्दिक शुभेच्छा.